अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुका येथे महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषदेतर्फे सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बेधडक भव्य मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली काढण्यात आला। आदिवासी समाजावर अन्याय होत असल्यामुळे हा प्रकार शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी भव्य मोर्चा हा काढण्यात आला होता। सोयगाव सिल्लोड तालुक्यातील हा पूर्ण भाग डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आदिवासी बहुल भाग असून सुद्धा या तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने गोरगरीब आदिवासी कुटुंब वास्तव्य करून राहतात। मात्र आदिवासी समाजाला खूप मोठ्या अडीअडचणी निर्माण झालेल्या आहेत। आदिवासी समाजाकडे कर्मचारी अधिकारी लक्ष देत नाही, त्यामुळे आदिवासी समाजाचा कोणताही विकास झालेला नाही। आयुक्तांचे आदेश निघालेले असताना सुद्धा आयुक्तांच्या आदेशाला काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवत नियमांच्या आदेशाचा फज्जा उडवत असल्याचे चित्र समोर दिसून आले आहे। आयुक्तांनी असे आदेश जारी केलेले आहे, ज्या आदिवासी समाजाकडे जातीचे प्रमाणपत्र नाही, आधार कार्ड नाही, राशन कार्ड नाही, अशा योजनांपासून वंचित असलेल्या आदिवासी समाजाला न्यूक्लियस बजेट योजनेमधून सर्वांना हे कागदपत्र प्रमाणपत्र मोफत देण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले असतानाही या आदेशाचे पालन कर्मचारी अधिकारी करताना दिसत नाही। हाच प्रकार शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषदतर्फे प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली हा मोठा विराट मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी महिला आणि पुरुष लहान मुलं सामील झाले होते। हा मोर्चा आदिवासी समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या आणि आदिवासी समाजाला न्याय मिळावा यासाठी काढण्यात आला होता। एक महिन्यामध्ये तुमच्या ज्या मागण्या आणि अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यात येतील असे लेखी स्वरूपाचे पत्र सिल्लोड कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी मोरे यांनी दिल्यानंतर हा मोर्चा थांबवण्यात आला। माझे नाव डॉक्टर समीरजी तडवी, मी या महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषदेचा प्रदेश सल्लागार आहे आणि या सर्व आदिवासींच्या ज्या समस्या आहेत जातीच्या प्रमाणपत्राच्या, गायरान वन विभागाच्या, घरकुलाच्या, कब्रस्तानविषयी या अशा 10 मागण्या आम्ही 10 मागण्या घेऊन SDM कार्यालय सिल्लोड येथे मोर्चा काढला। सर्वप्रथम आम्ही आंबेडकर चौकातून भव्य मोर्चा आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये तहसील कार्यालयाला मोर्चा आणला आणि त्यांना निवेदन दिलं। तिथून निवेदन दिल्याच्या नंतर आम्ही SDM कार्यालयाला आलो। SDM साहेब हे उपलब्ध नसल्यामुळे आणि त्यांना कोर्टाचं काही काम असल्यामुळे ते आम्हाला उपलब्ध होऊ शकले नाही, परंतु त्यांनी त्यांच्या प्रतिनिधीमार्फत आम्हाला फोनवर बोलणं केलं की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही मान्य करू। त्यांना सांगितलं की साहेब आमच्या 10 मागण्या आहेत आणि त्या रास्त आहेत, ज्यांना घरकुलसाठी जागा नाहीत, गायरान ग्रामपंचायतची जागा त्यांना घरकुलसाठी देण्यात यावी, गोरगरिबांना राशन कार्ड नाहीत राशन कार्ड देण्यात यावं, मतदान कार्ड देण्यात यावं आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो मोर्चा आहे जातीच्या प्रमाणपत्रासाठी आहे, कारण जातीचं प्रमाणपत्र वाचून आमचा 75% समाज हा वंचित राहिलेला आहे। जोपर्यंत जातीचं प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत शासनाच्या कुठल्याही योजनेचा आमच्या समाजाला लाभ मिळणार नाही, त्याकरता या मोर्चाचं आम्ही आयोजन केलं आहे। उपविभागीय अधिकाऱ्यांनं सांगितलं की तुम्ही ज्या मागण्या आम्हाला सांगितल्या त्याच्यावर उद्या 11 वाजता ऑफिसला या, आपण सविस्तर चर्चा करू, कॅम्प घेऊन कॅम्पच्या माध्यमातून जातीचे प्रमाणपत्र वाटण्यात येतील। आता ज्या ज्या वेळेस आपल्याला शासकीय कर्मचारी सहकार्य करतील त्या त्यावेळेस संघटनेच्या माध्यमातून आम्हीसुद्धा आणि शासनसुद्धा आदिवासी विभागसुद्धा त्यांचे फीस भरायला तयार आहेत आणि त्यांना सर्टिफिकेट देऊ असं आम्हाला SDM साहेबांनी आश्वासन दिलं। एवढं आश्वासन दिल्याच्या नंतर आज म्हणजे 500 लोकांच्या याच्यातमध्ये आमच्या आया बहिणींनी, आमच्या लहान मुलांनी, आमच्या भाऊदादांनी सगळ्यांनी या मोर्चाला सगळ्यांनी या मोर्चात सामील झाले, मोठ्या संख्येने सामील झाले आणि आजचा दिवस खरं म्हणजे सत्कारणी लागला। याच्यापुढं आम्ही इथं थांबणार नाही, याच्यापुढं आपण आता मागणं जर पूर्ण झालं तुम्ही काय करणार पुढे? याच्यानंतर आम्ही आता कलेक्टर ऑफिसला मोर्चाचं नियम म्हणजे उपोषणाला बसणार आहोत, तर त्याच्याविषयी आमची मोर्चेबांधणी म्हणजे उपोषणाची रूपरेषा आम्ही अध्यक्ष साहेबांच्या आणि आमची जे अध्यक्ष बॉडीचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत आणि आपले जे कनिष्ठ जे पदाधिकारी आहेत यांच्यासोबत चर्चा करून ती पुढची रूपरेषा ठरवणार आहेत। ते झाल्याच्या नंतर तिथं जरी आमचं काम जर नाही झालं तर आदिवासीचा भंडाफोड करण्यासाठी आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत।
ज्या गायरांच्या वगैरे समस्या आहेत त्या पण लवकरात लवकर समस्या त्या ठिकाणी काढतात. त्याच्यामुळं जे जे दिलेलं सरांनी आश्वासन आहे तुम्हाला समाजाचे कास्ट सर्टिफिकेट, राशन कार्ड, आधार कार्ड, ATM देत नाही आहे सर. दोन दोन वर्षापासून फायली इथं पडलेले आहे. आदिवासी विभागानं सुद्धा यांना पैसे दिलेले आहे. पैसे देऊनसुद्धा फायलींचे ऑनलाईन पैसे भरले तरी पण ATM साहेब आम्हाला, आमच्या आदिवासी समाजाला कास्ट सर्टिफिकेट देत नाही, आधार कार्ड देत नाही. आदिवासी विभागानं कॅम्प घेऊन कॅम्पच्या माध्यमातून कास्ट सर्टिफिकेट वाटण्यात यावा ह्या हे निर्देश असताना सुद्धा ATM साहेब आम्हाला कास्ट सर्टिफिकेट देत नव्हते. म्हणून आम्ही या संदर्भात मोर्चा ठेवला होता. आज हा मोर्चा जवळपास आमचा 300-400 लोकसंख्येमध्ये मोर्चा आलेला आहे आणि इथं आम्ही ATM साहेबाकडे आलो. ATM साहेब नव्हते परंतु फोनवर ATM साहेबाशी बोलणं झालं. ATM साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे का कास्ट सर्टिफिकेट जेवढेही तुमचे पेंडिंग असेल तेवढे कास्ट सर्टिफिकेट आम्ही देतो. त्याच्यानंतर वन विभागाचे वनपट्टे ज्यांना भेटलेले आहे किंवा कोणाचे वनपट्ट्यांचे 20-20 वर्षापासून 25-25 वर्षापासून कसत आहे त्यांचेसुद्धा आमच्या आधिपत्याखाली जे असेल, आमच्या अधिकारात जे असेल ते आम्ही नक्कीच निकाली काढू आणि आदिवासी समाजाला आम्ही नक्कीच मदत करू असे आताच बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी आता आम्हाला लेखी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.